मागील अनेक दिवसांपासून मराठा समाज आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहे। हे आंदोलन आतापर्यंत शांततेत होत होतं, मात्र या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालेलं आहे आणि यामुळे राज्यभरात ज्या प्रकारे राजकीय पुढाऱ्यांच्या घरात जाळपोळ केली गेली, त्यांच्या मालमत्ताला नुकसान केलं गेलं, एसटी बसेस तोडफोड केल्या गेल्या आणि ज्या प्रकारचे फिलर्स येत आहेत त्याला पाहून महाराष्ट्र पोलिसांनी, खास करून मुंबई पोलिसांनी मुंबईमध्ये मोठा बंदोबस्त लावला आणि तोही प्रमुख नेत्यांच्या घरी। मी सध्या वांद्रे इथल्या MET मुंबई एज्युकेशनल ट्रस्टला आहे। हे ट्रस्ट राज्याचे मंत्री OBC नेते छगन भुजबळ यांचं आहे आणि छगन भुजबळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरच मराठा समाज त्यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेत आहे किंवा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आणि यासाठी मुंबई पोलिसांनी MET बाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला। हे वांद्रा पोलिसांची मोबाईल वॅन आहे, इथं यामध्ये पोलीस आहेत, त्यासोबतच प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड आपण या MET बाहेरच्या परिसरात पाहू शकतो आणि तिथं साध्या वेषातही पोलीस उभे केले गेले आहेत। साध्या वेषात पोलीस उभे करण्याचं का तात्पर्य हे की जर कोणी इथं फिरत असेल आणि पोलिसांच्या गाडीला पाहून जर लांब जात असेल तर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी या साध्या वेषात इथं पोलीस उभे केले आहेत। हे एज्युकेशनल ट्रस्ट आहे, या ट्रस्टात इथं कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये किंवा जर कोणी काही करण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना लवकरात लवकर कंट्रोल करण्यात येईल यासाठी भुजबळांच्या या ट्रस्टच्या तिथं पोलिसांचा हा बंदोबस्त पाहायला मिळतोय। अशाच प्रकारे त्यांच्या निवासस्थानीही बंदोबस्त लावला गेला आहे। मुंबईतील आमदार, खासदार, मंत्रालय, मंत्र्यांचे शासकीय निवास तिथेही बंदोबस्त वाढवला गेला आहे कारण मराठवाड्यामध्ये ज्या प्रकारची जे दृश्य पाहायला मिळालं, जे आंदोलन पाहायला मिळालं त्याला आता खबरदारी म्हणून मुंबईसह पूर्ण राज्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या तिथं बंदोबस्त वाढवला आहे आणि प्रामुख्यानं OBC नेत्यांच्या तिथे बंदोबस्त वाढवला गेला आहे। भुजबळ हे OBCचं नेतृत्व करतात आणि यासाठी या MET तिथं हा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।